जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो हाय स्टुडंट हाव आर यू वेलकम टू माय चॅनेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिशन ऑफ अ पार्टनर या, या चॅप्टरमधील जो काही एक्झरसाईजमधील फोर नंबरचा प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपण सविस्तर सॉल्व करणार आहे पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलाबद्दल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे मिस्टर दीप अँड मिस्टर करण वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ थ्री वन रिस्पेक्टिवली मिस्टर दीप आणि मिस्टर करण काय दोन पार्टनर आहेत त्यांचा प्रॉफिट अँड लॉसचा रेशो दिलेला आहे थ्रीज वन एवढा रेशो त्यांचा दिलेला आहे दे आर बॅलन्स शीट ॲज ऑन थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीन्स टू डेज फॉलोज ज्यावेळी दोघं पार्टनरशिपमध्ये होते त्यावेळेची त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे यालाच आपण काय म्हणतोय तर ओल्ड बॅलन्सशीट की दोघं ज्यावेळेला पार्टनर होते त्यावेळीची त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे की त्यांच्याकडे असेट्स किती आहेत आणि लायबिलिटी किती आहेत हे बॅलन्सशीटमध्ये त्यांनी दर्शवलेलं असतं बघा लायबिलिटी साईटला काय सांगितलेलं आहे सर्वात प्रथम क्वेश्चनमध्ये काय प्रिपेअर करण्यासाठी सांगितलं आहे हे पाहणं गरजेचं आहे बघा फोर नंबरचा क्वेश्चन प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्सशीट ऑफ न्यू फर्म लेजर त्यांनी प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे बघा सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटीला जाईल बिल्स पेबल लायबिलिटीला जातील बँक ओवरड्राफ्ट लायबिलिटीला जातील ज्या ज्या पॉईंटनं ॲडजस्टमेंट आहे त्यांना टिकमार्क करून घ्यायचे आहे बघा हे सर्व पॉईंट शीट न्यू बॅलन्सशीटमध्ये आपल्याला पोस्टिंग करून घ्यायचे आहेत कॅपिटल्स दिलेले आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेलं आहे ब्रॉडडॉन दाखवायचं आहे बघा क्रेडिट साईटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला या दोन्ही पार्टनरचं कॅपिटल आपल्याला ब्रॉडडॉन करून घ्यायचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे जनरल रिझर्व हा देखील पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे बघा टोटल जनरल रिझर्व किती सांगितलेला आहे एट थाउजंड रेशो त्यांचा किती दिलेला आहे तर थ्री वन या थ्रीस वन प्रमाणे काय करायचं आहे आपल्याला जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचं आहे बघा कशा पद्धतीनं आपण पोस्टिंग करून घेणार आहे जनरल रिझर्व टोटल अमाऊंट आपल्याकडे किती सांगितलेली आहे बघा बघा या ठिकाणी वर्किंग नोट मी काढलेली आहे वर्किंग नोट नंबर टू कॅल्क्युलेशन ऑफ जनरल रिझर्व एट थाउजंड सांगितलेलं आहे रेशो त्यांचा थ्री वन दिलेला दी आहे दीप कॅपिटल अकाउंट एट थाउजंड इन टू थ्री डिवायडेड बॉय फोर सिक्स थाउजंड दीपचे आले करंट कॅपिटल अकाउंट एट थाउजंड वन रेशो एवढा सांगितलेला आहे बघा किती येते आहे एट थाउजंड इंटू वन डिवायडेड बाय फोर किती आलेले आहेत बघा टू थाउजंड एवढी अमाऊंट जनरल रिझर्वची येईल ती ट्रान्सफर करून घ्यायची आहे कुठे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे बाय जनरल रिझर्व सिक्स थाउजंड अँड टू थाउजंड प्रमाणे काय के केलेलं आहे आपण डिस्ट्रीब्यूट करून घेतो आहे नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा असेट साईड कॅश अकाऊंट आपण ओपन करणार आहे त्यामुळं जो काही कॅश अकाउंट ओपन करणार आहे तो फोर्टी थाउजंडचा बॅलन्स आपल्याला काय करायचं आहे तर ब्रॉडडॉन दाखवायला लागणार आहे टू बॅलन्स ब्रॉडडॉन बघा कॅश अकाऊंट आपण या ठिकाणी ओपन केलेला आहे टू बॅलन्स ब्रॉडडॉन फोर्टी थाउजंड कॅशचा बॅलन्स हा नेहमी डेबिट दर्शवावा लागतो सन्ड्री डेटर्स असेटला जाईल आर डी डी त्यांनी सेकंड नंबरचे ॲडजस्टमेंट त्यांनी सांगितलेले आहे त्यामुळे त्याला टिकमार्क करायचे आहे लँड अँड बिल्डिंग याला देखील डेप ॲप्रिसिएट सांगितलेले आहे बघा या ठिकाणी फोर नंबरची ॲडजस्टमेंट आहे ती देखील असेटला जाईल मार्क करून घ्यायची आहे स्टॉकला ॲप्रिसिएट आहे फाईव्ह पर्सेंट सांगितलेलं आहे असेटला जाईल त्याला देखील टिक मार्क करायचे आहे प्लांट अँड मशिनरी ॲडजस्टमेंट सांगितलेली असेल तर टिक मार्क करायचे आहे असेटला जाईल फर्निचर बघा थ्री नंबरची ॲडजस्टमेंट सांगितले डेप्रिसिएट झालेली आहे असेटला जाईल मार्क करून घ्यायची आहे नेक्स्ट हे सगळे पॉईंट तुम्ही ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत बॅलन्सशीटला दे ॲडमिट शुभम इन टू पार्टनरशिप ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन द टर्म बिईंग दॅट शुभमला बिझनेसमध्ये ॲडमिशन कधी दिलेलं आहे तर फर्स्ट एप्रिल टू थाउजंड एटीन जी काय आपण बॅलन्सशीट न्यू बॅलन्सशीट ओपन करणार आहे त्या न्यू बॅलन्सशीटला आपली डेट कोणती येणार आहे तर ज्या डेटला शुभमला ॲडमिशन दिलेलं आहे फस्ट एप्रिल टू थाउजंड एटीन फस्ट ट्रान्झॅक्शन काय सांगितलेलं आहे बघा ही शाल हॅव टू ब्रिंग ही मीन्स जो न्यू पार्टनर आपण घेतलेला आहे तो म्हणजेच शुभम शाल हॅव टू ब्रिंग इन रुपीज ट्वेंटी थाउजंड ॲज हिज कॅपिटल फॉर वन फिफ शेअर इन फ्युचर प्रॉफिट बघा ट्वेंटी थाऊजंड रुपीज काय सांगितलेले आहे तर शुभमनी बिझनेसमध्ये एंटर करताना किंवा येताना कॅपिटल कॅशच्या स्वरूपात आणलेला आहे ट्वेंटी थाउजंड आणि त्याच्यामधला जो काही फर्मला म्हणजे फ्युचरमध्ये जो काही प्रॉफिट होणार आहे त्याच्यामधला वन फिफ्थ शेअर एवढा त्याला देण्याचं ठरलेलं आहे बघा कॅपिटल आणलेलं आहे याची जर्नल एंट्री आपली काय होणार आहे तर बिझनेसमध्ये कॅश कम होणार आहे कॅश अकाऊंट डेबिट कोणी आणलेलं आहे तर न्यू पार्टनरनी म्हणजे या ठिकाणी कोण आहे न्यू पार्टनर तर शुभम कॅपिटल अकाउंट कॅपिटल शुभम अकाउंटचं आपण काय केलेलं आहे ओपन केलेलं आहे त्यामुळं एंट्री आपली त्या ठिकाणी करून घ्यावी लागणार आहे बघा कॅश अकाउंट डेबिट टू शुभम कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॅश आणलेले आहे फर्स्ट पोस्टिंग आपलं कॅश अकाऊंटला करून घ्यावं लागणार आहे बघा कॅश अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग आपलं होईल कॅश अकाऊंट डेबिट टू शुभम कॅपिटल अकाउंट क्रेडिट किती अमाऊंट आणलेले कॅपिटलच्या स्वरूपात तर ट्वेंटी थाउजंड एवढी आणलेले आहे सेकंड इफेक्ट आपला पार्टनर्स कैपिटल अकाउंट अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे या ठिकाणी बघा बाय कॅश अकाउंट कोणी आणलेलं आहे कॅपिटल कॅशच्या स्वरूपात तर शुभम की जो न्यू पार्टनर आहे ट्वेंटी थाउजंड नेक्स्ट काय सांगितलेलं आहे बघा अँड टेन थाउजंड ॲज इज शेअर ऑफ गुडविल न्यू पार्टनर की जो शुभम आहे शुभमनी कॅपिटल आणलेलं आहे ट्वेंटी थाउजंड आणि येताना टेन थाउजंड एवढी कॅश देखील आणलेली आहे गुडविलच्या स्वरूपात आणलेली आहे त्यामुळं आपलं सेकंड एंट्री काय होईल बघा गुडविल जर कम झालं किंवा न्यू पार्टनरनी गुडविल बिझनेसमध्ये आणलं तर आपली जर्नल एंट्री काय होणार आहे तर कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट क्रेडिट त्यामुळं पहिलं पोस्टिंग आपलं कॅश अकाउंटला करून घ्यावं लागणार आहे बघा कशा पद्धतीनं आपण पोस्टिंग करतोय कॅश अकाऊंट डेबिट टू गुडविल अकाऊंट क्रेडिट टोटल गुडविलची अमाऊंट किती सांगितलेली आहे बघा टेन हे टेन थाउजंड आपल्याला काय करायचे तर ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करून घ्यावे लागणार आहेत बघा डिस्ट्रीब्यूट करत असताना आपण पोस्टिंग कशा पद्धतीनं करतो आहे बाय गुडविल अकाउंट टोटल गुडविल किती सांगितलेले आहेत बघा या ठिकाणी तर टेन थाउजंड बघा वर्किंग नोट आपण कळूया टोटल गुडविल रुपीज टेन थाउजंड सांगितलेले आहेत दीपला किती येणार आहेत मिस्टर दीप इज इक्वल्स टू टेन थाउजंड रेशो त्यांचा किती सांगितलेला आहे तर थ्री वन एवढा सांगितलेला आहे दीपला थ्री डिवायडेड बाय फोर किती आले तर सेवन थाउजंड फाईव्ह हंड्रेड एवढे गुडविल येतील नेक्स्ट करंटला किती येणार आहेत तर टेन थाउजंड इन टू वन डिवायडेड बाय फोर टू थाउजंड फायू हंड्रेड एवढी अमाऊंट आपली गुडविलची येईल ही काय करायची आहे तर ट्रान्सफर करून घ्यायची आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या म्हणजे ओल्ड पार्टनर्सनं आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची आहे बघा दीपचे किती आलेले सेवन थाउजंड फायव्ह हंड्रेड अँड करंटचे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड एवढे येतील नेक्स्ट ट्रान्झॅक्शन काय सांगितलेली आहे बघा अ प्रोविजन फॉर फायू पर्सेंट डाउटफुल डेप्स टू बी क्रिएटेड ऑन सन्ड्री डेटस बघा पहिल्या बॅलन्सशीटमध्ये जी की ओल्ड बॅलन्सशीट आपण म्हणतो त्याच्यामध्ये आर डी कोणत्याही प्रकारचे सांगितलेले नाहीत केवळ डेटर्स सांगितलेले आहेत थर्टी टू थाउजंड पण शुभमला ॲडमिशन दिल्यानंतर आर डी क्रिएट झालेले आहे किती फायू पर्सेंट आर डी क्रिएट झालेले आहे त्यामुळे पहिले डेटर्स किती आहेत तर थर्टी टू थाउजंडवर फायू पर्सेंट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावे लागतील बघा किती येतील सन्ड्री डेटर्स आपण असेटला घेतलेली आहे थर्टी टू थाउजंड लेस आर डी फायू पर्सेंट पर अॅनो बघा किती, किती येणार आहे थर्टी टू थाउजंडवर फायू पर्सेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत किती आले वन थाउजंड सिक्स हंड्रेड एवढी येतील थर्टी थाउजंड फोर हंड्रेड एवढी आउटरला अमाऊंट येईल वन थाउजंड सिक्स हंड्रेडचा सेकंड इफेक्ट आपल्याला कोणत्या अकाउंटला दर्शावं लागणार आहे तर रिव्हॅल्युएशन अकाउंट ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतो या अकाउंटच्या डेबिट साईटला पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे टू आर डी अकाउंट किती डिफरन्स आलेला के आहे म्हणजेच आर डी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे कारण पहिले आर डी काही सांगितलेले नाही आहेत शुभमला ॲडमिशन दिल्यानंतर क्रिएट झालेली आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेकंड इफेक्ट आपला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईटला होईल दोन्ही इफेक्ट आपले झालेले आहेत नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघा फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय ट्वेंटी पर्सेंट पहिले फर्निचर किती सांगितलेले आहेत तर इलेवन थाउजंड सांगितलेले आहेत डेप्रिसिएट सांगितलेलं आहे शुभमला ॲडमिशन दिल्यानंतर ट्वेंटी पर्सेंट डेप्रिसिएशन त्यांनी सांगितलेलं आहे डेप्रिसिएशन याचा अर्थ काय तर डिक्रीज झालेली आहे असेट ट्वेंटी पर्सेंट आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यावं लागणार आहे इलेवन थाउजंडवर बघा फर्निचर आपण कोण कुठे घेतलेले आहेत तर न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन डेट आपली राहिलेली आहे बघा फर्निचर आपण इलेवन थाउजंड घेतलेले आहेत डेप्रिसिएट सांगितलेले आहेत त्यांनी किती तर ट्वेंटी पर्सेंट सांगितलेले आहेत ट्वेंटी पर्सेंट आपण कॅल्क्युलेट करायचे आहेत तर किती फर्निचरवर इलेवन थाउजंड व ट्वेंटी पर्सेंट काढायचे आहेत तर टू थाउजंड टू हंड्रेड एवढे येतील आउटल अमाऊंट घ्यायचे आहे एट थाउजंड एट हंड्रेड एवढी अमाऊंट आपली आली सेकंड इफेक्ट ट्वेंटी पर्सेंटचे काय डेप्रिसिएट सांगितलेले आहेत त्यांनी टू थाउजंड टू हंड्रेड एखादी असेट डिक्रीज झाली किंवा डेप्रिसिएट झाली तर सेकंड इफेक्ट आपला कोणत्या ठिकाणी येणारे जो काही डिफरन्स आपण काढलेला आहे तो रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईटला आपल्याला पोस्टिंग करून घ्यावा लागणार आहे बघा टू फर्निचर किती डिफरन्स आलेला आहे बघा टू थाउजंड टू हंड्रेड दोन इफेक्ट आपले झालेले आहेत नेक्स्ट स्टॉक शुड बी ॲप्रिसिएटेड बाय फायू पर्सेंट अँड बिल्डिंग बी ॲप्रिसिएटेड बाय ट्वेंटी पर्सेंट ॲप्रिसिएट झालेले स्टॉक फायू पर्सेंटनी बघा पहिले स्टॉक ट्वेंटी थाउजंड दिलेले आहेत या ट्वेंटी थाउजंडवरती फायू पर्सेंट ॲप्रिशिएट सांगितलं आहे तर फायू पर्सेंट आपल्याला कॅल्युलेट करून ॲड करून घ्यावे लागतील नेक्स्ट बिल्डिंगचे देखील ट्वेंटी पर्सेंट ॲप्रिशिएट सांगितलेले आहेत बिल्डिंग किती सांगितलेलं आहे तर सिक्स्टीन थाउजंडवर ट्वेंटी पर्सेंट आपल्याला काय करायचे तर प्लस करून घ्यावे लागणार आहेत बघा असेट साईटला आपण पोस्टिंग केलेलं आहे स्टॉक असेट साईटला आपण घेतलेला आहे ट्वेंटी थाउजंड प्लस का प्लस करायचे अप तर आपल्याला ॲप्रिसिएट सांगितले आहेत म्हणजे इनक्रीज वाढलेली आहे एखादी असेट वाढली तर आपण काय करतो आहे तर ॲड करतो आहे वन थाउजंड स्टॉक किती सांगितलेले आहेत बघा फाईव पर्सेंट सांगितलेले आहेत आउटरला अमाऊंट घ्या ट्वेंटी वन थाउजंड त्यानंतर लँड अँड बिल्डिंग देखील काय सांगितलेलं आहे तर ॲप्रिसिएट सांगितलेले आहेत इनक्रीज बाय ट्वेंटी पर्सेंट सांगितलेले आहेत बघा या ठिकाणी सिक्स्टीन थाउजंडवरती ट्वेंटी पर्सेंट काढायचे थ्री थाउजंड टू हंड्रेड एवढी अमाऊंट येईल आउटरला अमाऊंट घ्या लगेच नाईन्टीन थाउजंड टू हंड्रेड जेवढे ॲप्रिसिएट झालेत त्या दोघांचाही सेकंड इफेक्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग करून घ्यावं लागणार आहे बघा बाय स्टॉक अकाउंट किती इन्क्रीज झालेली होती अमाऊंट बघा स्टॉकची अमाऊंट वन थाउजंड नेक्स्ट लँड अँड बिल्डिंग ही देखील ट्वेंटी पर्सेंटनी काय सांगितलेलं आहे तर ॲप्रिसिएट झालेली आहे लँड अँड बिल्डिंग किती काढलेला होता पण डिफरन्स थ्री थाउजंड टू हंड्रेड दोन्ही इफेक्ट आपले असेटचे झालेले आहेत ॲप्रिसिएशनचे आणि सर्वात इम्पॉर्टंट ॲडजस्टमेंट म्हणजे लास्ट कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ॲडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो थ्रो कॅश अकाउंट काय सांगितलेलं आहे तर ऑल पार्टनर्सचा जो हो काही कॅपिटल अकाउंट आपण ओपन केलेला आहे तो अकाउंट क्लोज करताना जी काय ॲडजस्टेड आहे काढणार आहोत आपण किंवा ॲडजस्टेड कॅपिटल आपण जे काय करणार आहे ते न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार काय करायचं आहे ॲडजस्टेड करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि जी काय एक्स्ट्रा किंवा एक्सेस अमाऊंट आहे ती कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे तर कॅश अकाउंटला त्यांनी ट्रान्सफर करण्यासाठी सांगितले जसं आपण क्वेश्चन फर्स्टमध्ये जी काय कॅपिटल ॲडजस्टेड फिगर काढली होती आणि न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट केला होता आणि त्यानंतर जी काय एक्सेस अमाऊंट त्यांनी सांगितली होती ती लोन अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलेली होती मात्र या क्वेश्चनमध्ये मा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार कॅपिटल ॲडजस्टेड करून झाल्यानंतर जी काय एक्स्ट्रा अमाऊंट येणार आहे ती कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलेलं आहे तर कॅश अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे बघा सर्वात प्रथम आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट करून घ्यावा लागणार आहे कशा पद्धतीनं करणार आहे बघा आपण आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोचा फॉर्म्युला माहिती आहे बघा लेक्चर फर्स्टमध्ये मी तो एक्सप्लेन देखील केलेला आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी वरील आय बटन क्लिक करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील तुम्हाला हा व्हिडिओ पाहता येईल बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो या ठिकाणी मी वर्किंग नोट काढलेली आहे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो फॉर्म्युला आपला काय आहे तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो इज इक्वल्स टू बॅलन्स ऑफ वन इन टू ओल्ड रेशो बॅलन्स ऑफ वन आपल्याला काय करायचं आहे फाइंड आऊट करून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं आपण घेतो आहे तर वन मायनस न्यू पार्टनर शेअर वन मायनस जो न्यू पार्टनरचा शेअर या ठिकाणी क्वेश्चनमध्ये किती सांगितलेला आहे बघा कॅपिटल आणताना किती फ्युचर प्रॉफिट तुला द्यावा लागणार आहे असं ठरलेलं आहे तर वन फिफ्थ एवढा द्यायचं ठरलेलं आहे बघा वन मायनस फायू डिवायडेड बाय फायू आन्सर आपलं किती आलेलं आहे तर फोर डिवायडेड बाय फायू म्हणजे आपला बॅलन्स ऑफ वन या ठिकाणी किती आलेला आहे तर फोर डिवायडेड बाय फायू एवढा बॅलन्स ऑफ वन आलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे फॉर्म्युलामध्ये घालून दीपचा न्यू रेशो काढायचा आहे करणचा देखील काढायचा आहे आणि शुभमचा देखील न्यू रेशो काढायचा आहे बघा बॅलन्स ऑफ वन दीपचा न्यू रेशो काढत असताना बॅलन्स ऑफ वन आपल्याला इन फोर डिवायडेड बाय फायू इन टू ओल्ड रेशो किती सांगितलेला आहे बघा थ्रीस वन सांगितलेला आहे थ्री डिवायडेड बाय फोर म्हणजे आपला आन्सर किती येणार आहे बघा तीन चोक बारा पाचोक वीस दीपचा किती आलेला आहे ट्वेल्व डिवायडेड बाय ट्वेंटी नेक्स्ट करणचा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फोर डिवायडेड बाय फायू इन टू ओल्ड रेशो करणचा सा किती सांगितलेला आहे तर वन सांगितलेला आहे वन डिवायडेड बाय फोर इज इक्वल्स टू फोर चार गुणिले एक किती आले चार डिवायडेड बाय पाच वीस एवढा काय येईल तर करंटचा न्यू रेशो येईल या ठिकाणी शुभमचा न्यू रेशो म्हणजे बॅलन्स ऑफ वन आपण फाइंड आउट करून घेत नाही याचा अर्थ आपला किती येणार आहे बघा वन डिवायडेड बाय फायू किती येणार आहे वन डिवायडेड बाय फायव आपल्याला छेद समान करून घ्यायचे आहेत याचा अर्थ आपल्याला वन डिवायडेड बाय कितीने आपल्याला इंटू करावं लागणार आहे बघा इज इक्वल्स टू बघा या ठिकाणी शुभमचा न्यू रेशो आपण फाइंड आउट करतोय वन डिवायडेड बाय फि फायू इज इक्वल्स टू छेदाला ज्यानी आपण गुणलं आहे त्यालाच अंशाला देखील गुणायचं आहे वन इन्टू फोर डिवायडेड बाय फो फायू इन टू फोर किती आले फोर डिवायडेड बाय ट्वेंटी आता या ठिकाणी जर भाग जात असेल तर काय करायचं आहे आपल्याला संक्षिप्त स्वरूपात रेशो काढून घ्यायचा आहे बघा तीन चौक बारा पाच वीस बघा किती येतो आहे थ्री डिवायडेड बाय फायव त्यानंतर करंटचा देखील आपण फाइंड आउट करून घ्यायचं आहे चार एक्के चार चारा पंचे वीस म्हणजे वन डिवायडेड बाय फाईव्ह त्याचबरोबर शुभमचा देखील आपण फाइंड आउट करून घ्यायचा आहे फोर एक चार एक्के चार चारा पंचे वीस म्हणजे किती आला आपला रेशो हा बघा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो आपला या ठिकाणी किती आलेला आहे थ्री वन्स वन कसा आला बघा थ्री डिवायडेड बाय फायू दीपचा आलेला आहे करणचा वन डिवायडेड बाय फायू अँड शुभमचा वन डिवायडेड बाय फायू म्हणजे आपला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आलेला आहे तर थ्री वन वन तीनास एकास एक या रेशोप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे तर जे काही कॅपिटल ॲडजस्टेड करायचं आहे या ठिकाणी ते आपल्याला फाइंड आउट करून घ्यायचं आहे आता सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला काय करावं लागणार आहे तर क्लोज करून घ्यावा लागणार आहे कारण जो काही प्रॉफिट येणार आहे लॉस येणार आहे तो आपल्याला ट्रान्सफर कोणत्या ठिकाणी करायचा आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचा आहे चला क्रेडिट साईडची टोटल आपली किती येते बघा फोर थाउजंड टू हंड्रेड डेबिट साईडची टोटल बघा थ्री थाउजंड एट हंड्रेड म्हणजे याचा अर्थ काय तर डेबिट साईड क्रेडिट साईडपेक्षा काय येते लहान येते याचा अर्थ काय येतोय ये तर संस्थेला किंवा फर्मला काय झालेला आहे प्रॉफिट झालेला आहे बघा टू पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट मिस्टर दीप ओल्ड जो काही रेशो आहे त्यांचा त्या रेशो प्रमाणे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून घ्यायचा आहे मिस्टर करण वन डिवायडेड बाय फोर रिव्हॅल्युएशन प्रॉफिट बघा डिफरन्स आपला या ठिकाणी टोटल किती येतो आहे तर फोर हंड्रेड एवढा डिफरन्स आपला येतो आहे डिवाइड करायचं आहे बघा थ्री हंड्रेड दीपला येईल अँड वन हंड्रेड करंटला येईल हा कोणत्या ठिकाणी ट्रान्सफर होईल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईटला काय होईल त्याचं पोस्टिंग आपल्याला करून घ्यावं लागणार आहे बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट प्रॉफिट आलेला आहे बघा किती तर थ्री हंड्रेड अँड हंड्रेड बघा या ठिकाणी शुभम अकाउंट आपण क्लोज करणार आहोत ट्वेंटी थाउजंड ट्वेंटी थाउजंड बघा या ठिकाणी आपण रेशो प्रमाणे काय करायचे आहे अमाऊंट काढून घ्यायची आहे बघा या ठिकाणी आपण जो काही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करत असताना जो काही कॅपिटल ॲडजस्टेड करणार आहे हा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो का, नुसार काय करायचं आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे बघा क्वेश्चन फर्स्टमध्ये मी दोन मेथड तुम्हाला सांगितलेल्या होत्या की न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो कॅल्क्युलेट झाल्यानंतर जी काही कॅपिटल ॲडजस्टेडची आपल्याला बॅलन्स फाइंड आऊट करावा लागतो त्याच्यात दोन मेथड मी सांगितले त्यातली जो जी काय इझी मेथड आहे ती तुम्ही यूज करू शकता बघा या ठिकाणी मी काय सांगितलेलं आहे बघा वर्किंग नोट मी काढलेली आहे या ठिकाणी न्यू कॅपिटल बॅलन्सेस ऑफ द पार्टनर्स आर कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज न्यू पार्टनर्स कॅपिटल जे डिवायडेड बाय शुभम्स न्यू रेशो न्यू पार्टनर्स कॅपिटल जे काही न्यू पार्टनर म्हणजे शुभमने कॅपिटल किती आणलेलं होतं बघा ट्वेंटी थाउजंड एवढं कॅपिटल आणलेलं होतं डिवायडेड बाय शुभम्स न्यू रेशो जो काही आपण फाइंड आउट केलेला रेशो होता न्यू रेशो आपला किती आलेला होता ग बघा थ्री वन्स वन एवढा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बघा या ठिकाणी आपण आउट केलेला आहे थ्री 1, वन आणि जो काही शुभमचा रेशो आलेला आहे त्याच्या कॅपिटलला त्याच्या रेशोने काय करायचं आहे डिवाईड करून घ्यायचं आहे बघा किती आले इज इक्वस टू ट्वेंटी थाउजंड एवढं काय येईल आपला बॅलन्स येईल आणि या ट्वेंटी थाउजंडनी जो काही न्यू रेशो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्या न्यू रेशोने फक्त काय करायचं आहे तर इंटू करून घ्यायचं आहे दीप कॅपिटल बॅलन्स आपल्याला फाइंड आउट करून घ्यायसाठी जेवढा कॅपिटलचा बॅलन्स आपला आलेला आहे म्हणजे ट्वेंटी थाउजंड त्याला जो काही दीपचा न्यू रेशो आपण फाइंड आउट केलेला आहे त्यांनी काय करायचं आहे तर इंटू करून घ्यायचं आहे बघा किती आले तर सिक्स्टी थाउजंड एवढा कॅपिटलचा बॅलन्स येईल त्यानंतर ट्वेंटी थाउजंड इन रेशो किती दिलेला आहे बघा न्यू रेशो करंटचा वन इज इक्वल्स टू ट्वेंटी थाउजंड नेक्स्ट शुभमचा किती फाइंड आउट करणार आहोत बघा आपण ट्वेंटी थाउजंड इंटू न्यू रेशो किती सांगितलेला आहे तर वन सांगितलेला आहे किती आलेला आहे बॅलन्स बघा ट्वेंटी थाउजंड ह्या सगळे जे काही बॅलन्स आपण फाईंड आऊट केलं हे सगळे बॅलन्स आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचे आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत बघा टू बॅलन्स कॅरी डाउन कॅरीड डाउन बघा ट्वेंटी थाउजंड शुभमचे जेवढे आलेले आहेत तेवढ्या अमाऊंटला आपल्याला अकाऊंट काय होणार आहे तर क्लोज करून घ्यावं लागणार आहे करंटचा बॅलन्स किती आलेला आहे बघा ट्वेंटी थाऊजंड अँड डीपचा किती आलेला आहे किती किती तर सिक्स्टी थाउजंड एवढा बॅलन्स आलेला आहे बघा आता करंट अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे बघा टोटल करंट अ अकाउंटची किती येते कॉलमची किती येते बघा टोटल तर ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एवढी टोटल येते या ठिकाणी बघा डेबिट साईटला कोणत्याही प्रकारचं पोस्टिंग नाही आहे तर आपल्याला काय सांगितलेलं आहे जी काय एक्स्ट्रा अमाऊंट म्हणजे जो काही डिफरन्स येणार आहे तो कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलेला आहे बघा क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे तर कॅश अकाउंटला ट्रान्सफर करण्यासाठी सांगितलेला आहे त्यामुळं आपलं पोस्टिंग कोणत्या साईटला होईल बघा डेबिट साईटला डिफरन्स येतोय आपला तर टू कॅश अकाउंट का तर कॅश अकाउंटला ती अमाऊंट काय करायची आहे तर ट्रान्स्फर करून घ्यायची आहे बघा ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फोर थाउजंड सिक्स हंड्रेड मायनस ट्वेंटी थाउजंड किती डिफरन्स राहिलेला आहे बघा तर फोर थाउजंड सिक्स हंड्रेड एवढा डिफरन्स राहील त्यानंतर दीपचा कॉलमच्या टोटल देखील आपल्याला करून घ्यायचे आहे सेवन्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड एवढी टोटल येईल बघा तीच टोटल डेबिटला देखील आपण घ्यायची आहे सेवन्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड मायनस सिक्स्टी थाउजंड किती डिफरन्स आलेला आहे बघा थर्टीन थाउजंड एट हंड्रेड हा जो काही डिफरन्स आलेला आहे हा डिफरन्स कॅश अकाउंटला ट्रान्सफर क्वेश्चनमध्ये करण्यासाठी सांगितलं आहे त्यामुळे आपण कॅश अकाउंट घेतलेला आहे या ठिकाणी आता जो काही हा बॅलन्स आलेला आहे तो आपल्याला कॅश अकाउंटला काय करायचा आहे ट्रान्सफर करून घ्यायचा आहे बघा कॅश अकाऊंटच्या क्रेडिट साईटला पोस्टिंग कशा पद्धतीनं होणार आहे बाय दी कॅपिटल अकाउंट किती आलेला आहे बघा डिफरन्स थर्टीन थाउजंड एट हंड्रेड बाय करन्स कॅपिटल अकाउंट किती आलेला आहे बघा डिफरन्स फोर थाउजंड सिक्स हंड्रेड लगेच आपण कॅश अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे कारण जो काही क्लोज करून कॅरी डाऊन येणार आहे ती अमाऊंट आपल्याला काय करायचं आहे तर न्यू बॅलन्सशीटच्या असेट साइडला आपल्याला दर्शवावी लागणार आहे बघा डेबिट साइड जास्त येते आपली सेवन्टी थाउजंड सेवन्टी थाउजंडमधून हे दोन्ही अमाऊंट काय करायचे आहेत आपल्याला लेस करून घ्यायचे आहे बघा किती डिफरन्स आपल्याकडं येतो आहे तर फिफ्टी वन थाऊजंड सिक्स हंड्रेड एवढा काही आपला कॅशचा डिफरन्स येईल आणि ही जी काय बॅलन्सिंग फिगर आपली आहे ही कोणत्या साईटला घ्यायची आहे तर असेट साईटला बॅलन्सशीटमध्ये आपल्याला दर्शवावी लागणार आहे कॅश बॅलन्स फिफ्टी वन थाउजंड सिक्स हंड्रेड आता बॅलन्सशीट आपल्याला टॅली करून घ्यायची आहे बघा जी काय कॅपिटल ॲडजस्टेड फिगर आपण काढलेली आहे न्यू प्रॉपी शेअरिंग रेशनुसार ती ट्रान्सफर करायची आपल्याला बॅलन्सशीटमध्ये लायबिलिटी साईटला बघा या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आहेत दीपचे आलेले होते सिक्स्टी थाउजंड त्यानंतर करणचे ट्वेंटी थाउजंड आलेले आहेत आणि शुभमचे देखील ट्वेंटी थाउजंड आलेले आहेत आउटरला येतील वन लॅक बघा जेवढी टोटल लायबिलिटीची येते तेवढीच टोटल आपली काय येणार आहे असेटची देखील आली तर बॅलन्सशीट आपली काय होणार आहे टॅली होणार आहे बघा लायबिलिटी साईटची टोटल वन लॅक सिक्स्टी वन थाउजंड एवढी आलेली आहे आणि असेट साईडची देखील टोटल आपली तेवढीच येते तर वन लॅक सिक्स्टी वन थाउजंड बघा या ठिकाणी प्रॉब्लेम आपला टॅली झालेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू टेक केअर जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा